महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार मंडळ मार्फत वलांडी येथे कल्याणकारी मंडळात नोंदणी झालेल्या कामगार लोकांना मध्यान्न भोजन योजनेअंतर्गत दुपारचे जेवण वाटप करण्यात आले या मध्यान्न भोजन योजनेचा शुभारंभ सरपंच राणी भंडारे यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी मध्यान्न भोजन असणाऱ्या वाहनाची पूजा करून देवणी तालुका समन्वयक गुरुनाथ गाडेकर औसा तालुका समन्वयक ज्ञानेश्वर अडसुळे यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्र इमारत बांधकाम आणि इतर असंघटित कामगार लोकांना कल्याणकारी मंडळातर्फे दोन वेळेचे जेवण मोफत मिळणार आहे देवणी तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग असून यात नोंदणीकृत कामगार लोकांना दुपारचे जेवण देण्यात आले यावेळी माजी सरपंच रामभाऊ भंडारे उपसरपंच महमूद सौदागर ग्रामपंचायत सदस्य महेश बंग रवी गायकवाड मुश्ताक कादरी कल्याण बनाळे संदीप जगताप रवी स्वामी गंगाधर विभूते विठ्ठल बनसोडे इस्माईल बौडीवाले गुरुनाथ हिप्पलनारे रामलिंग महाजन शफिक सौदागर जलील बौडीवाले बालाजी मोडाळे इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळातर्फे एकोणतीस प्रकारच्या विविध योजना राबवल्या जात असून याचा नोंदणीकृत कामगार लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच राणीताई भंडारे यांनी केले आहे शादूल बोवडेवाले एम न्यूज देवणी